नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 4 मेजरमेंट ऑफ मॅटर किंवा द्रव्याची मोजमाप या प्रकरणामध्ये आपण एक धन प्रभार असणाऱ्या आम्लारी धर्मी किंवा बेसिक रॅडिकल्स ची आम्लधर्मी मूलकांबरोबर कशा पद्धतीने अभिक्रिया होते किंवा त्यांचा संयोग कसा होतो आणि रेणूसूत्र कशी बनतात हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे। आत्ता आपण या व्हिडिओमध्ये विशेष करून NH4 गट म्हणजे अमोनियम गट जो आहे किंवा अमोनियम रॅडिकल जो आहे याच्यावर एक धनप्रभार असतो। तर अशा एक धनप्रभारित या अमोनियम गटाची इतरांबरोबरची रेणूसूत्र कसं तयार होतात ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आता NH4 संपूर्ण गटावर एक धनप्रभार आहे, त्याचबरोबर आम्लधर्मी मूलक F निगेटिव्ह म्हणजे फ्लोराईडवर एक ऋणप्रभार आहे। तर एक धनप्रभार आणि एक ऋणप्रभार यांची जोडी जुळते आणि NH4F अशा प्रकारचं रेणूसूत्र तयार होतं। तर आता या ठिकाणी NH4वर एक धनप्रभार, F वर एक ऋणप्रभार, दोन्हींची संयुजा एकमेकांना दिली जाते आणि मग NH4 संपूर्ण गटाचा गुणक 1 आणि F चा गुणक 1, पण हे अशा पद्धतीनं 1 हा लिहिला जात नसतो म्हणून या ठिकाणी NH4F अशा पद्धतीनं याचं रेणूसूत्र तयार होतं। अगदी याच पद्धतीनं पुढील संयोगांची रेणूसूत्रसुद्धा तयार होतात, ती या पद्धतीनं NH4 एक धनप्रभार, Cl एक ऋणप्रभार, याच्यापासून यांचा संयोग तयार झाला म्हणजे क्लोराईड बरोबर जर अमोनियमचा संयोग झाला तर NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड, हे म्हणजेच नवसागर। त्यानंतर NH4 एक धनप्रभार म्हणजे अमोनियम ब्रोमाइडवर एक ऋणप्रभार, तर या दोन्हींचा संयोग झाला तर NH4Br म्हणजे अमोनियम ब्रोमाइड या पदार्थाचं रेणूसूत्र तयार होतं। त्यानंतर NH4 एक धनप्रभार म्हणजे अमोनियम मूलक आणि आयोडाईडवर एक ऋणप्रभार, या दोन्हींचा संयोग झाला तर NH4I म्हणजे अमोनियम आयोडाईड या पदार्थाचं रेणूसूत्र तयार होतं। पण NH4वर एक धनप्रभार, OH संपूर्ण गटावर एक ऋणप्रभार, NH4 आणि OH यांची सरळ जोडी जुळते आणि NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड हा म्हणजेच लिकर अमोनिया याचं रेणूसूत्र तयार होतं। त्यानंतर NH4 संपूर्ण गटावर एक धनप्रभार, त्यानंतर आम्लधर्मी मूलक NO3 एक ऋणप्रभार, तर NH4 आणि NO3 यांच्यापासून NH4NO3 हा पदार्थ तयार होतो म्हणजेच अमोनियम नायट्रेटचे रेणूसूत्र तयार होते। NH4वर एक धनप्रभार, NO2 संपूर्ण गटावर एक ऋणप्रभार, यांची जोडी जुळते आणि अमोनियम नायट्राइटचं रेणूसूत्र तयार होतं। NH4वर एक धनप्रभार, HCO3 संपूर्ण गटावर एक ऋणप्रभार म्हणजे बायकार्बोनेट गटावर एक ऋणप्रभार, तर यांची जोडी जुळते आणि NH4HCO3 म्हणजे अमोनियम बायकार्बोनेट रेणूसूत्र तयार होतं। त्यानंतर NH4वर एक धनप्रभार म्हणजे अमोनियमवर आणि HSO4वर एक ऋणप्रभार, तर यांच्यापासून अमोनियम बायसल्फेटचे रेणूसूत्र NH4HSO4 तयार होते। आता यापुढील रेणूसूत्र आपण याच पद्धतीनं पाहू। या ठिकाणी NH4 म्हणजे अमोनियम गटावर एक धनप्रभार, HSO3 गटावर एक ऋणप्रभार म्हणजे बायसल्फाइड गटावर एक ऋणप्रभार, यांची जोडी जुळते आणि NH4HSO3 हे रेणूसूत्र तयार होतं म्हणजे अमोनियम बायसल्फाइडचं रेणूसूत्र तयार होतं। आता इथून पुढं मात्र थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला करावा लागतो, तो कसा तो आपण आता पाहूया। NH4 संपूर्ण गटावर एक धनप्रभार आणि ऑक्साईडवर दोन ऋणप्रभार, या ठिकाणी यांची जोडी जुळवत असताना
NH4 संपूर्ण गटावर एक धन प्रभार आहे आणि ऑक्साईडवर दोन ऋण प्रभार आहेत, तर हे दोन ऋण प्रभार या संपूर्ण NH4 गटासाठी द्यायचे आणि NH4चा एक प्रभार हा ऑक्सिजनच्या पायामध्ये टाकायचा, म्हणजे एक लिहायचा. म्हणजेच या ठिकाणी NH4 ट्वाइस ओ असं रेणूसूत्र तयार होतं, हे म्हणजे अमोनियम ऑक्साईड. आता अगदी त्याच पद्धतीनं पुढं NH4 संपूर्ण गटावर एक धन प्रभार म्हणजे अमोनियम गट आणि S म्हणजे सल्फाईडवर दोन ऋण प्रभार, यांची जोडीसुद्धा अगदी ऑक्साईडमध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच पद्धतीनं सल्फाईडचं रेणूसूत्र तयार होईल, म्हणजे NH4 ट्वाइस S. त्यानंतर NH4 संपूर्ण गटावर एक धन प्रभार, कार्बोनेट गटावर CO3 गटावर दोन ऋण प्रभार, तर पुन्हा या ठिकाणी NH4 ट्वाइस CO3 म्हणजे अमोनियम कार्बोनेटचं रेणूसूत्र तयार होतं. पुढं NH4 संपूर्ण गटावर एक धन प्रभार, SO4 गटावर दोन ऋण प्रभार, हे दोन अमोनियमच्या पायामध्ये टाकायचे आणि अमोनियमचा एक SO4 गटाच्या पायात टाकला तर आपल्याला NH4 ट्वाइस SO4 हे अमोनियम सल्फेटचं रेणूसूत्र मिळतं. त्यानंतर NH4 वर एक धन प्रभार अमोनियम गटावर आणि SO3 संपूर्ण गटावर दोन ऋण प्रभार, तर यांची जोडी जुळत असताना ह्या SO3 गटाच्या दोन संयुजा NH4च्या पायामध्ये टाकू आणि NH4 गटाची एक संयुजा SO3 गटाच्या पायामध्ये टाकू, तर आपल्याला यांचं संतुलीकरण होत असताना NH4 ट्वाइस SO3 अमोनियम सल्फाइट हे रेणूसूत्र तयार होतं. आता पुढं NH4 गटाची संयुजा एक, एक धन प्रभार अमोनियम गटाचे आणि नायट्राईडची संयुजा तीन, म्हणजे त्याच्यावर तीन ऋण प्रभार. हे तीन ऋण प्रभार संतुलित करण्यासाठी NH4 संपूर्ण गट तीनदा घ्यावा लागतो आणि म्हणून NH4 संपूर्ण गट तीन वेळेला आणि N म्हणजेच NH4 थ्राइस N अशा प्रकारचं अमोनियम नायट्राईडचं रेणूसूत्र तयार होतं. आणि आता पुढं NH4 संपूर्ण गटावर एक धन प्रभार, PO4 संपूर्ण गटावर तीन ऋण प्रभार, तर हे तीन ऋण प्रभार संतुलित होण्यासाठी NH4 संपूर्ण गट पुन्हा तीनदा घ्यावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी NH4 थ्राइस PO4 अशा पद्धतीनं अमोनियम फॉस्फेटचं रेणूसूत्र आपल्याला मिळवता येतं. धन्यवाद.